नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज शानदार न्यूजच्या बातमीपत्रामध्ये पाहूया जयसिंगपूर पोलीस ठाण्याची आणखीन एक महत्त्वपूर्ण कामगिरी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरपुडी करणाऱ्या सांगलीच्या त्या दोन अट्टल चोरट्यांना पुन्हा एकदा सक्त मजुरी पंचवीस हजारांचा दंड आरोपी लकी नाईक नागराज शेट्टी यांची जेलमध्ये रवाना जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चार ठिकाणी झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये सहा वर्षे सक्त मजुरी आणि पंचवीस हजाराचा दंड अशी शिक्षा लागलेल्या सांगलीच्या दोन अट्टल घरपोड्यांना आणखीन तीन घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये प्रत्येक गुन्ह्यामध्ये दोन वर्षे सक्त मजुरी आणि पंचवीस हजार रुपये अशी दंड येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावली आहे जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालय या ठिकाणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए बी रेडेकरसो यांनी आरोपी लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक आणि नागराज शंभू शेट्टी दोघे राहणार माधवनगर सांगली यांना गुन्हे साबित झाल्याने ही शिक्षा सुनावली आहे सदर गुन्ह्याचा तपास उपभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सोमनाथ चलचूक यांनी केला होता या दोघांना जयसिंगपूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा इचलकरंजी यांनी संयुक्त कारवाई करून अटक केली होती शिक्षा लागलेल्या दोन्ही आरोपींनी माहे सप्टेंबर दोन हजार अठरा ते जुलै दोन हजार एकोणीस कालावधीमध्ये जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरपुडीचे गुन्हे केले होते मिळून आलेल्या दोन्ही आरोपींच्या बाबत तपासी अंमलदार यांनी सबळ पुरावे गोळा केले होते त्यानुसार कोर्टामध्ये पंच साक्षीदार आणि तपासी अंमलदार यांचे साक्षी महत्त्वाचे ठरले आहेत सदर केसकामी प्रथमवर्ग न्यायालयामध्ये सरकारी वकील राजेश मडके आणि सूर्यकांत मिर्जे यांनी या केसमध्ये युक्तिवाद केला होता त्यानुसार आज रोजी लकी नाईक आणि नागराज शेट्टी या दोघांना तीन घरपुडीच्या गुन्ह्यामध्ये प्रत्येक गुन्ह्यात दोन वर्षाची सक्त मजुरी आणि पंचवीस हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख